नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. चौक इथल्या तुपगाव ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधींची मुदत पूर्ण झाल्याने प्रशासकांची राजवट सुरू आहे. काही कारणास्तव तुपगाव ग्रामपंचायत निवडणूक पुढे गेली आहे. सुरेश गोविंद गुरव यांनी 9 मार्च 2021 आणि ATS टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 21 मार्च रोजी तुपगाव मिळकत इथे 4G टॉवर आणि 3 फेज विद्युत पुरवठा करण्यासाठी परवानगी मागितली होती. ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी ही परवानगी दिली असून परवानगी देताना बिनशेती लोकवस्ती याचा विचार ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी केलेला दिसत नाहीये. दरम्यान टॉवरचं काम भरवस्तीत सुरू झाल्याने अल्पेश गायकवाड आणि 32 ग्रामस्थ यांनी 20 मे रोजी सदाशिव साळवी यांनी 24 मे तुपगाव मोहल्ला यांनी 27 मे तुपगाव ग्रामस्थ यांनी 27 मे 2021 रोजी ग्रामपंचायतीकडे टॉवर विरोधात तक्रार दाखल केल्यावर ग्रामपंचायत तुपगाव यांनी सुरेश गोविंद गुरव यांना बांधकाम स्थगित करण्याबाबत नोटीस दिली. मात्र ती त्यांनी न स्वीकारल्याने रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात आल्याचं ग्रामसेवक सचिन कुराडे यांनी सांगितलं. त्यामुळे तुपगाव ग्रामपंचायतीतील सावळा गोंधळ आता समोर आलाय. हा जो मोबाईल नेटवर्क कंपनीचा टॉवर जो आहे तो 5G आहे असं समजतं आहे. आणि या टॉवरमुळे संपूर्ण गावामध्ये त्याचं जे काही रेडिएशन होतोय होणार आहे त्याच्यातून मानवी जीवास मोठा धोका आहे. पशुपक्षी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. हे सर्व आपण लक्षात घेऊन आपण सर्व ग्रामस्थांनी तुपगाव ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध आणि हरकत घेतलेली आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तशा लेखी पत्राने निवेदन दिलेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा जो टॉवर आलेला आहे हे जो उभारणीचा जो काम चालू आहे तो त्वरित बंद झालं पाहिजे ह्या ठाम भूमिकेवर सर्व ग्रामस्थ आहेत. आणि आम्हाला जेव्हा ह्या टॉवर संदर्भात माहिती मिळाली त्यावेळेला असं झालं की जानेवारी 2021 पासून ग्रामपंचायत ही प्रशासकीय अधिकारी म्हणून ह्याच्यामध्ये चालवलेली जाते. BDO कार्यालयामार्फत इथे शिंदे अधिकारी वगैरे ह्या यांची नेमणूक आहे. लोकप्रतिनिधी कोणी नाही. निवडणुकांचा कालावधी पुढे कोरोनाच्या रोगराईमुळे निवडणुकीचा कालावधी पुढे गेलेला आहे. आणि लोकप्रतिनिधी कोणी नसताना ग्रामपंचायतने या संधीचा फायदा घेऊन परस्परी ग्रामसेवकांनी NOC दिलेली आहे. आणि ती NOC घेऊन या टॉवर कंपनीने असं काही दाखवलेलं आहे की आम्ही स्वतःच्या ताकदीवर आम्ही याची उभारणी करू. आम्हाला कोणी विरोध करू शकत नाही आणि आमचं कोण काय काम थांबवू शकत नाही असं आम्हाला त्यांच्याकडून समजतं. मी किशोर दत्तात्रय गौरव, तुपगाव पोलीस पाटील. आज जो गावामध्ये टॉवरचा विषय चालू आहे त्या टॉवरबद्दल ग्रामपंचायत तुपगाव यांच्यातर्फे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी यांना NOC दिली. त्याच्याबद्दल गावातील प्रतिष्ठित जी व्यक्ती आहेत त्या लोकांना न सांगता स्वतः मी पोलीस पाटील यांना काही कळवता न कळवता ह्या लोकांनी त्यांना परमिशन दिलेली आहे. आता त्याचे दुष्परिणाम त्यांच्या रेडिएशनचा हा नागरिकांना भरपूर त्याचा इफेक्ट होतो असं मी मोबाईलमध्ये आणि गुगलवरती सर्च केलं आहे. त्याचं परफेक्ट अप्रोल आपल्याला नाही आहे पण तरीसुद्धा हे चुकीचं आहे असं मला प्रस्थित मला वाटते. तिथं नोटीस घेऊन गेलो मी आणि ते त्यांचे वडील पण होते, दोघे भाऊ होते तिथं. आणि ते राजेगुरुने त्याला हे केलं त्यांनी फक्त वाचून बघितली ती नोटीस काय होती आणि फक्त बोलला मी आम्ही काय घेत नाही बस एवढंच बोलला. मला आमच्या साहेबाई सांगितलं स्पीड पोस्टने हे कर, मी स्पीड पोस्टने टाकली साहेबाई सांगितलं. तुपगाव गावामध्ये जे सुरेश गोविंद गुरव यांच्या जागेमध्ये जे ATC कंपनीचं टॉवरचं काम सुरू आहे त्याबाबत एकूण ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांचे 4 अर्ज आलेले होते. त्या अर्जाप्रमाणे त्वरित सुरेश गोविंद गुरव आणि ATC कंपनी यांना काम थांबवण्याचे नोटीस दिलेले आहेत. सुरेश गोविंद गुरव यांनी नोटीस न घेतल्यामुळे त्यांना रजिस्टर ADने नोटीस पाठवलेली आहे. आज शनिवारी ग्रामसेवक आणि मी स्वतः जाऊन तिथे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरेश गोविंद गुरव यांचे ते नव्हते स्वतःपर्यंत त्यांचा मुलगा योगेश गुरव हे होते त्यांना समक्ष काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एवढ्यापर्यंत ग्रामपंचायतीने कारवाई केलेली. वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम ब्युरो रिपोर्ट चौक. नमस्कार मित्रांनो, मी भारत गणेशपुरे आणि नवी मुंबईच्या सर्वात मोठ्या
डायग्नोस्टिक श्रृंखलेमध्ये म्हणजेच होरायझन डायग्नोस्टिक मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आमच्या इथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, 2D इको, 3D 4D सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या चाचण्या अतिशय योग्य दरात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. डॉक्टर संतोष वाघचोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर गणेश वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होरायझन डायग्नोस्टिक एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा प्रकारच्या सुविधा देण्याचं त्यांचं मानस आहे आणि तो ते लवकरच पूर्ण करतील ह्याची मला खात्री आहे. तरीही ब्लड टेस्ट पासून सिटी स्कॅन पर्यंत कुठल्याही टेस्ट करता आपण त्यांना केव्हाही संपर्क करू शकता. कमी वेळ आणि कमी दरात अचूक निदान, कमी वेळ कमी दरात अचूक निदान, हेच तर आहे होरायझन सिटी स्कॅनचं विधान. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.